कि आपण शांतपणाने कोर्टाचा निर्णय येण्याची वाट बघत असताना आपल्या डोळ्या देखत आपले माता भगिनी आणि बांधव आहेत त्यांच्यावरती भाषिक अत्याचार सुरू आहेत। पुन्हा मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारकडनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका ही केली गेली पाहिजे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की सध्या जो महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमावाद कर्नाटकाकडनं पुन्हा एकदा चिघळवण्यात आलेला आहे, पेटवण्यात आलेला आहे आणि त्याच्याबद्दल कर्नाटक सरकारने गेल्या काही दिवसापूर्वी म्हणजे विशेष म्हणजे देशाच्या गृहमंत्र्यांकडे दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि आपल्या उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक झाल्यानंतर देखील त्यांनी ठराव मांडला आणि त्या ठरावामध्ये एक इंच सुद्धा जमीन आम्ही महाराष्ट्राला देणार नाही असा एक आक्रमक आणि कौरवी थाटाचा प्रस्ताव मांडला, ठराव केला। तो ठराव मांडल्यानंतर साहजिकच आहे महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा आपल्याकडनं सुद्धा त्याला एक उत्तर देण्याची गरज होती। मी सरकारचं एक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की निदान तिथल्या सीमा भागातील जे अन्यायग्रस्त मराठी भाषिक आपले माता भगिनी आणि बांधव आहेत त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत असा ठराव त्यांनी आज मंजूर केला, त्याला साहजिक आम्ही पाठिंबा दिला कारण महाराष्ट्राच्या हिताचं जे काही असेल तिथे दुमत असण्याचं कारण असूच नये या मताचे आम्ही सगळे आहोत आणि म्हणून आम्ही त्याला एकमताने पाठिंबा दिलेला आहे। पाठिंबा दिल्यानंतर काही गोष्टी ज्या वाटतात आम्हाला सुचवण्यात आल्या पाहिजेत त्या आतमध्ये सुद्धा सुचवणार आहोत, तुमच्यासमोर सुद्धा मांडतो। या ठरावात जे म्हटलेलं आहे की तिथल्या नागरिकांना आपल्याकडनं काही सुविधा देण्यात येतील, आता त्याच्यामध्ये थोडी एक स्पष्टता पाहिजे की योजना या राज्याच्या त्या राज्यामध्ये ते त्याची अंमलबजावणी होणार का त्या राज्यातून इथे आलेल्या नागरिकांना होणार हा एक मुद्दा आहे, पण तरी ती गोष्ट चांगली आहे की निदान त्या लोकांना आपण योजना आणि त्या योजनेअंतर्गत जे काही लाभ आहेत ते आपण देऊ शकणार आहोत आणि देणार आहोत हा एक ठराव त्या ठरावातला एक भाग आहे, हा एक चांगला मुद्दा आहे। दोन तीनच गोष्टी मला सांगायच्या आहेत की मूळ मुद्दा आहे तो योजनांसाठी नाही आहे, तो भाषिक अत्याचाराचा आहे। आपण त्या भाषिक अत्याचाराबद्दल काय करणार आहोत हा एक प्रश्न थोडासा नाही म्हटला तरी अनुत्तरित आहे। सुप्रीम कोर्टाने मी काल आपल्यासमोर म्हटलं होतं की जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत हा संपूर्ण जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे तो भूभाग केंद्रशासित झाला पाहिजे, झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे। परंतु त्याच्यावर उत्तर दिले गेलं की काही वर्षांपूर्वी म्हणजे 2006-2008 साली सुप्रीम कोर्टाने सांगितलं की असा प्रदेश केंद्रशासित करता येणार नाही, परिस्थिती जैसे ते ठेवावी। मुद्दा असा येतो की हे 2006 किंवा 2008 सालीपर्यंत ठीक होतं पण त्याच्यानंतर परिस्थिती जैसे ते ठेवण्याचा जो काही निर्णय आदेश सुप्रीम कोर्टाने दिला त्या आदेशाची अंमलबजावणी कर्नाटकात होत नाहीये, अत्यंत आक्रमकपणाने कर्नाटक सरकार एक एक पाऊलं पुढे टाकत चाललेलं आहे आणि कालांतराने असं होईल की महाराष्ट्र संयमाने वागेल, महाराष्ट्र आपल्या संस्काराप्रमाणे शांतपणाने वागेल, मजबूतीने उभा राहील पण आपल्या डोळ्या देखत तिथला मराठी ठसा पुसला जाईल आणि तो पुसला जाऊ नये याकरता एक पुनर्विचार याचिका आपल्या सरकारकडनं ताबडतोब सर्वोच्च न्यायालयात होण्याची गरज आहे। ती म्हणजे की आपण सन्माननीय न्यायालयाला सांगितलं पाहिजे की आपण जेव्हा आदेश दिला होता तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती आपण एक निरीक्षक पाठवून बघा की तेव्हा काय होतं, त्याच्यानंतर कर्नाटक सरकारने काय काय केलेलं आहे, नामांतर कसं केलेलं आहे, उपराजधानीचा दर्जा कसा दिलेला आहे, तिथले भाषिक व्यवहार जे काय होते नेहमीचे ते कानडी भाषेत कसे सुरू केलेले आहेत। म्हणजेच काय की आपण शांतपणाने कोर्टाचा निर्णय येण्याची वाट बघत असताना आपल्या डोळ्या देखत आपले माता भगिनी आणि बांधव आहेत त्यांच्यावरती भाषिक अत्याचार सुरू आहेत, ते अत्याचार थांबवण्यासाठी पुन्हा मला असं वाटतं की महाराष्ट्र सरकारकडनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका ही केली गेली पाहिजे आणि त्या त्या याचिकेमध्ये हा संपूर्ण भूभाग सर्वोच्च न्यायालय माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत केंद्रशासित करण्याचा आग्रह आपण केला पाहिजे हा एक मुद्दा आहे। आणि जसं योजना लागू करणार, आता हे मला अजून स्पष्ट झालेलं नाही की एका राज्याच्या योजना दुसऱ्या राज्यात लागू होऊ शकतात का, कारण जिथे कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना येऊ देत नाही तिकडे योजना येऊ देतील का, तर तोही एक भाग आहे। आणि योजनेसाठी कोणी आग्रह धरलेला नव्हता पण तुम्ही द्या, जरूर द्या, पण त्याचबरोबरीने तिथे जे काही अत्याचार होत आहेत मराठी भाषा म्हटल्यानंतर तिकडे अत्याचार केले जात आहेत, अटका केल्या जात आहेत, खटले भरले जात आहेत, त्या सर्व खटल्यांसाठी महाराष्ट्र सरकारने वकील द्यावेत। कायदेशीर लढाई आपण दोन्ही राज्य मिळून सर्वोच्च न्यायालयात लढत असताना
स्थानिक पातळीवरती त्यांच्यावरती जे काही कारवाई होत आहेत, पोलीस कारवाई होत आहेत, कायदेशीर कारवाई होत आहेत, त्या सर्वांची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्यावी अशी सुद्धा आमची एक आग्रहाची मागणी आहे आणि ती उद्या आम्ही सभागृहात केल्याशिवाय राहणार. उद्या किंवा आज जेव्हा जेव्हा ती चर्चा होईल तेव्हा ती केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की परत एकदा आज आपण ठराव जो केलेला आहे त्या ठरावाला आम्ही सगळ्यांनी एकमताने पाठिंबा दिलाच आहे. इथे कोणतेही पक्ष, मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही काय केलं आम्ही काय केलं ही वेळ आता गेलेली आहे. कारण कर्नाटकाच्या बाबतीत बघाल तर पक्ष कोणताही असो, सरकार कोणाचंही असो, मुख्यमंत्री कोणी असो, ते या बाबतीत मात्र एकजुटीने मराठी भाषिकांवरती अन्याय करण्यासाठी काम करतात. तसंच आपण सुद्धा तुम्ही काय केलं आम्ही, तुम्ही लाठ्या खाल्ल्या का गाठ्या खाल्ल्या हा भाग नाही आहे, पण आता काय करायचं आहे याच्यासाठी एकत्रित येऊन सर्वोच्च न्यायालयात जाणं आणि तिथे जे काय अत्याचार होत आहेत, केसेस होत आहेत, त्यांच्यासाठी वकिली मदत, कायदेशीर मदत ही महाराष्ट्र सरकारने द्यावी अशी आमची मागणी आहे.